राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी के प्रमुख शरद पवार ने एक मुलाकात में कहा कि भविष्य में कुछ पार्टियां कांग्रेस में विलीन हो जाएंगी। इस वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि शरद पवार गांधी विचारों के हैं। कांग्रेस का विकास एक एजेंडा रहा है। देश इस सरकार को वोट नहीं देगी क्योंकि जनता कांग्रेस के साथ है। आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। असे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात। अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे। जेवढा नाला लवकर भरतो नदी ना म्हणजे आणि लवकरच तो ओसरतो, पण काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे। निरंतर वाहणारा जसं नदी नाले असतात त्याप्रमाणे त्याला समुद्र म्हणतात आपण। हा विचाराने ज्या विचाराने हा पक्ष उभा झालेला आहे तो विचार देशातील जातपात धर्मपंथाला गाळून माणुसकीचा पक्ष म्हणून किंवा मानवतेचा विचार म्हणून आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना न्याय आणि हक्क देणारा पक्ष म्हणून जनता बघते आहे। इथे धर्मांधतेला जातीयतेला अजिबात थारा नाही। तर इकडे हा देश नेहरूपासून तर राजीवजीपर्यंत आणि मनमोहन सिंग साहेबापर्यंत विकास हाच अजेंडा राहिलेला आहे। डेव्हलपमेंट आणि त्याबरोबर हा देशाची एकात्मता आणि एकसंघ देश ठेवण्यावरच काँग्रेसचा भर राहिला आहे। आणि 2024 मध्ये जे देशातील एकूण वातावरण वारे व्हायला लागलेत, हा बदलांचे वारे, पूर्ण देश हा आता या सरकारला बदलण्याची मानसिकता तयार करून बसला आहे। आणि तो त्यांनी निवडणुकीपर्यंत अजिबात कुठलीही रिॲक्शन दिली नाही, पण निवडणूक आल्यानंतर जनतेने ही निवडणूक स्वतः हातात घेऊन काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं काँग्रेसच्या पाठीमागे जनता आता उभी झाल्याचं दिसत आहे।